जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। नका घेऊ औषध गोळ्या, रहा निरोगी, वाजवून टाळ्या। प्रभाग क्रमांक 43 शिवसेनेचे धडाडीचे आणि युवा कार्यकर्ते गोपाळ मोरे यांनी कोरोना काळात लोकांच्या शरीराचे झालेले हाल लक्षात घेता प्रभागातील लोकांसाठी दापोडी व फुगेवाडी येथील नागरिकांसाठी 7 दिवस मोफत शिबिराचं आयोजन केलं। रेश्मा मोरे आणि युवराज गायकवाड यांच्या मोलाच्या साथीनं हे भव्य असे हेल्थ व्हॅल्यू म्हणजेच निसर्गोपचार आणि अॅक्युप्रेशर थेरपीच्या मदतीनं स्वतःच्या शरीरास निरोगी ठेवता येतं। आजकालच्या धावपळीच्या जगात तरुणांना सुद्धा अनेक व्याधींनी ग्रासलं आहे। वृद्धांमध्ये असणारे मधुमेह, ब्लड प्रेशर, सांधेदुखी, अर्धांगवायू या आणि अशा अनेक आजारांवर या थेरपीनं विना औषध बरे होता येते। प्रभागातील रस्ता, पाणी, हॉस्पिटल, उद्याने, खेळाची मैदाने या सर्वांसाठी आग्रही असणारे आणि प्रसंगी त्यासाठी अर्ज देऊन पाठपुरावा करणारे आणि कोणतेही राजकीय पद नसताना नेहमीच समाजाच्या हिताचा विचार करणारे शिवसेनेचे युवा नेते गोपाळ मोरे यांनी 7 दिवसीय मोफत निसर्गोपचार थेरपीचं आयोजन करून प्रभागातील गरजू व कष्टकरी वर्गाला मोठा दिलासा दिला। सर्वच आजार विना औषध गोळ्या बरे होत असल्याने प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, बंधू भगिनींबरोबरच तरुणांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग होता, त्यासाठी त्यांनी गोपाळ मोरे यांचे आभार मानले। शिवसेनेच्या आजी माजी अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून गोपाळ मोरे यांच्या पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा दिल्या। मी युवराज गायकवाड, आम्ही या ठिकाणी आरोग्यविषयक शिबिर घेतलं आहे। दापोडी फुगेवाडीत नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा व सर्वांनी निरोगी असे जगावे ही सदिच्छा। मी आता फुगेवाडी दापोडी भागामध्ये आहे। फुगेवाडी दापोडी भागातले शिवसेनेचे युवा कार्यकर्ते गोपाळराव मोरे यांच्या माध्यमातून आज फुगेवाडी दापोडी भागामध्ये निसर्गोपचार आणि फिजिओथेरपी ट्रीटमेंट, अॅक्युप्रेशर ट्रीटमेंट ही त्या गोपाळराव यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे आणि हा शिबिर त्यांनी मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। नमस्कार गोपाळ सर, काय तुमचा उद्देश काय आहे हा शिबिर भरवण्यापाठीमागचं? नमस्कार, मी गोपाळ मोरे। ह्या ठिकाणी आपण जे शिबिर आयोजित जे भरवलं आहे तर आपला उद्देश एवढाच आहे की लोकांच्या ज्या तब्येती हेल्थ आहे ती स्ट्रॉंग आणि चांगली राहिली पाहिजे। आता आपण बघितले गेल्या 2 वर्षापासून की लोकं घरीच आहे, त्यांचा व्यायाम झालेला नाही, त्यांच्या शरीराची एकदम म्हणजे काय ना काय त्यांना असं वाटतं की आम्ही सतत आजारी असतो काय। तर आपला हेतू एवढाच आहे, लोकांपर्यंत हा मेसेज पाठवायचा आहे की तुम्ही आजारी नाही, तुम्ही स्ट्रॉंग आहेत, तुम्ही अजिबात कुठल्याही आजाराला घाबरू नका की आपण पूर्ण स्ट्रॉंग आहे। आज ह्या माध्यमातून, ह्या शिबिरच्या माध्यमातून आपण एवढा लोकांना संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की आपल्या शरीराच्या ज्या नसेत ज्या पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत आपण आपलं रक्त सर्क्युलर हे चांगल्या पद्धतीत असलं पाहिजे। आपलं रक्त सर्क्युलर सगळं अख्ख्या शरीरात आपल्या फिरायला पाहिजे। तर आपलं शरीर, आपलं रक्त चांगलं असेल तर आपलं शरीर चांगलं असतं। जसं आपण म्हणतो गाडीमधला पार्ट म्हणजे की ती मशीन चांगली असेल तर गाडी चालू शकते, तर जसं आपल्या शरीरातली रक्ताचं जे वाहिनी आहे ती एकदम स्पीडने जेवढी चालेल तेवढं आपलं आरोग्य आणि आपण पण स्ट्रॉंग राहू शकतो। तर लोकांनी अजिबात ह्या गोष्टी घाबरल्या नाही पाहिजे आणि इथं येऊन अॅक्यू प्रेशर घेऊन पूर्ण इथं आपण ज्या हे कॅम्प आयोजित केले तर दापोडी परिसर, फुगेवाडी परिसरामधले की सर्व लोकांनी इथं येऊन ह्याचं अॅक्यू प्रेशर घेऊन पूर्ण आपलं आरोग्य स्ट्रॉंग केलं पाहिजे आणि कुठल्याही गोष्टीला घाबरलं नाही पाहिजे, हेच आमचा हेतू आहे। नक्कीच खूप चांगला तुम्ही उपक्रम राबवता आणि ह्या उपक्रमाला अजून 7 दिवस तुम्ही हे कंटिन्यू चालणार आहे, नक्कीच ह्याला प्रतिसाद मिळेल आणि खूप कौतुकास्पद तुम्ही उपक्रम राबवताय। तुमच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक शुभेच्छा, धन्यवाद। मी तुषार आनंदराव नवले, शिवसेना उपशहर प्रमुख, पिंपरी विधानसभा। आज या ठिकाणी आमचे मित्र युवराजदादा गायकवाड आणि गोपाळभाऊ मोरे यांच्या वतीने फ्री थेरपी आज हा एक या ठिकाणी चेकअप, ज्येष्ठ नागरिक असतील, मधुमेहाचे पेशंट असतील किंवा बी पी जे असतील, सर्व नागरिकांसाठी ही फ्री थेरपी चेकअप या ठिकाणी हे कॅम्प ठेवलेला आहे। हा कॅम्पमध्ये आता मी स्वतः या मशीनवर
पाय ठेवून बसलेलो आहोत, त्याच्यामध्ये खरोखरच व्हायब्रेशन आपल्या पायापासून गुडघ्यापर्यंत जाणवतं आहे आणि हे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. सर्व नागरिकांनी याचा जरूर फायदा घ्यावा आणि आजचा जो हा उपक्रम राबवलेला हा खरोखरच खूप चांगला उपक्रम या दोघांनी राबवलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि असेच उपक्रम समाजाच्यासाठी राबवावे अशी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. मी राहुल वाघमारे, या परिसरामध्ये युवा सेनेचे युवा गोपाळराव मोरे यांनी जो दापोडी आणि फुगेवाडी या परिसरामध्ये जेणेकरून विना औषध विना गोळ्या याच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा एक मेसेज गेला पाहिजे की विना औषध विना गोळ्या लोकांनी बरं झालं पाहिजे आणि आपल्या या परिसरामधले प्रत्येक व्यक्तींना या ट्रीटमेंटचा फायदा झाला पाहिजे ही एक मोरेदादांची अपेक्षा आहे. तरी सर्वांना एक असं एक सूचित करू शकतो की इथल्या सर्व परिसरामधल्या लोकांनी या ठिकाणी येऊन या नैसर्गिक नॅचरोपॅथी थेरपीचा फायदा करून घेतला पाहिजे एवढी मी अपेक्षा करतो. नाम अताउल्ला खान है, मैं दापोड़ी में ये थेरेपी ले रहा हूँ तो बहुत ही अच्छा फील कर रहा हूँ. आधे घंटे से ले रहा हूँ, मुझे एकदम अच्छा लग रहा है शरीर के लिए. और हमारे कार्यकर्ता जो गोपाल भाऊ मोरे साहब है शिवसेना के, उन्होंने ये अच्छा मशीन यहाँ पर ला के बहुत ही अच्छा काम किया है और मुझे एकदम फील्ड महसूस हो रहा हूँ. और मैं मेरे परिवार को भी लेके आना चाहता हूँ और ये मशीन बहुत ही अच्छा लाभदायक है और बहुत ही फील्ड अच्छा लग रहा है मुझे. और ये मशीन दापोड़ी एरिया में अगर सभी लोगों के लिए रहा तो बहुत ही अच्छा महसूस हो सकता है. और सभी के लिए जो भी यहाँ पे जो सभी कार्यकर्ता लोग है और जो भी बुजुर्ग लोग है इनके लिए बहुत ही फायदेमंद है. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.